गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण सराटला आज वर्धा पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. रायपूर येथून पहाटे 3 वाजता आल्यावर कालीचरण महाराजाला सेवाग्राम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित सराट उर्फ कालीचरण महाराजांवर वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरण महाराज छत्तीसगड राज्यातील रायपूरच्या सेंट्रल जेलमध्ये या प्रकरणी अटकेतही होते. त्यानंतर त्यांना वर्धा शहर पोलिसांनी काल संध्याकाळी 5 वाजता ताब्यात घेत वर्ध्यात आणले व आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर केले. न्यायालयाने कालीचरण महाराजाला 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर महाराजांच्या वकिलांनी महाराज यांचा जामीन अर्ज दाखल केला. यावर न्यायालयात अद्याप निर्णय झालेला नसून न्यायालयीन कोठडी सुनावल्याने वर्धा पोलीस परत महाराजाला नियमानुसार रायपूर येथील कारागृहात सुपूर्द करणार आहेत. वर्ध्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या तक्रारीवरून 28 डिसेंबर रोजी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण विरुद्ध वर्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला महाराजाला न्यायालयात 2:00 PM हजर करणार असल्याची माहिती आरोपी आणि तक्रारदार यांच्या वकिलांना देण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आरोपीला सकाळी 11 वाजता हजर केल्याने वकिलांची तारांबळ उडाली होती. कालीचरण महाराजाला न्यायालयात आणले असल्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळताच काळ्या फिती लावून कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात यायला सुरुवात. छत्तीसगड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल कालीचरण यांनी जे असं विधान केलं, गांधीजींना महात्मा गांधींचं वास्तव्य हे गांधी जिल्ह्यात राहिलेलं आहे. गांधीजीचे सर्वांनेच नव्हे तर गांधीजींचा विचार पूर्ण या जिल्ह्यात अजून जिवंत आहे आणि या जिल्ह्यातून गांधींचा विचार पूर्ण भारतात आणि पूर्ण जगात पोहोचलेला आहे. गांधी विचार वैचारिकदृष्ट्या या भूमीत अजून जिवंत आहे. या उद्देशानं आम्ही गांधी वर्धा जिल्ह्यात राहणारे म्हणजे गांधींचे वारसदार, गांधी विचारांचे वारसदार म्हणून आम्ही छत्तीसगडमध्ये झालेल्याही वक्तव्याची इथं पोलीसमध्ये वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं कालीचरण याला आज इथं पोलिसांनी अटक करून इथं हजर केलं कोर्टात आणि त्याला अजून कोर्टाची प्रोसेस चालू आहे. न्यायालयीन कोठडी वगैरे मागितली आहे काहीतरी असं. आणि कालीचरण इथे आला, कालीचरणला आम्ही हे दाखवू इच्छितो की तू गांधी इथं ये सेवाग्रामला, गांधी पहा, गांधी शोध आणि गांधीजींचं प्रेम पहा. त्यामुळं त्याला आम्ही त्याला आणताना त्याचा एक निषेध करण्यासाठी शांतता मार्गाने गांधीच्या मार्गामध्ये एक खेद व्यक्त करण्यासाठी इथं आम्ही काँग्रेस कमिटीतर्फे आज बसतो. खऱ्या अर्थानं गांधीजींचा एक संदेश आहे सत्य आणि अहिंसा आणि गांधीजीच्या हत्येचं समर्थन करणं म्हणजे देशद्रोहाच्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. कारण गांधीजीला मारण्याचं समर्थन करणं म्हणजे तुम्ही गांधीजीच्या विचाराचा वारसा आहे, गांधी देशाला आहे, जगा या जगाला गांधीजी शांतीचा संदेश दिला, ज्या गांधीजीचा हत्येचं तुम्ही समर्थन करता. म्हणजे तुम्ही महाराज आहे, कालीचरण महाराज म्हणतात, अरे महाराज कशाला म्हणतात, संत कशाला म्हणतात. संतांची समाजाला दिशा दिली, समाजाचा जो उद्धान उत्थान केलं, समाजाला नवं चैतन्य दिलं, त्याला संत म्हणतात. हे संत कुठले आहे? हे धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये भेदभाव करतात, झगडे लावतात, हे संत नाही आहे, हे जनता आहे आणि जनताची बरोबर थांबवली पाहिजे. म्हणून सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आम्ही आज वर्धा काँग्रेस कमिटीमार्फत आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन रामनाम आणि याची धून हे सप्तो सन्मती दे भगवान हे आमची वर्धेकराकडून एक विनंती आहे की त्या संताला सद्बुद्धी देऊ आणि त्याच्या मनामध्ये गांधीप्रती जे द्वेष आहे तो देश हटवून त्याच्या मनामध्ये प्रेमच उत्पन्न हो हेच आमचं खरे अर्थ त्यांना ऐका गांधीजीला आदरांजली पाहिजे. तर दुसरीकडे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयासमोर उभे राहत कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन दिले. आज आम्ही कालीचरण महाराज यांच्याशी यांच्या केलेल्या वक्तव्याबद्दल समर्थन करण्यासाठी त्यांनी जे गांधीजीबद्दल जे वक्तव्य केलं ते ॲक्च्युलीमध्ये खरं वक्तव्य असून याचं आम्ही समर्थन करण्यासाठी इथे आलो आहे. आणि त्यांच्या जमानतीबद्दल जे काही त्यांच्या जमानतीसाठी आम्हाला करायला लागते आम्ही करण्यासाठी आज इथे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आलो. कालीचरण महाराजाला न्यायिक कोठडी सुनावल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी महाराजांचा जामीन अर्ज दाखल केला आहे.
मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नसून न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नियमानुसार वर्धा पोलीस परत महाराजाला रायपूर येथील कारागृहाकडे सुपूर्द करणार आहेत. आज कालीचरण महाराजला 11 वाजता वर्धा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्याच्यामध्ये पोलीस पोलिसांनी PCR मागितला होता, त्यांचा मी अपोज केला आहे. आणि आज आत्तापर्यंत परिस्थिती अशी आहे की कोर्टाने त्याला MCR दिला आणि आज आम्ही पुढे त्यांचा जमानतपत्र टाकणार आहे.